Welcome student to the next lecture of group theory and we are going to discuss a important theorem on group theory. Every subgroup of cyclic group is cyclic. Khupas important asa theorem hai. So vyavasthit samjavun gaya. Baga ek aapla kay matlab every subgroup of cyclic group is cyclic. Manje samja जी हा ग्रुप है अपने कड़े साइक्लिक है साइक्लिक ग्रुप असेल म्हणजे जनरेटेड जनरेटेड फॉर्म सम ए आणि एच जो जी चा सब ग्रुप असणार आहे तो पण काय असणार आहे ऑलवेज साइक्लिक असणार आहे एवरी सब ग्रुप ऑफ साइक्लिक ग्रुप इज साइक्लिक म्हणजे जी चे जेवढे पण सब ग्रुप असणार आहे ते सगळे काय असणार आहे साइक्लिक असणार आहे म्हणजे कोणत्या तरी एलिमेंट पासून ते काय होणार आहे जनरेट होणार आहे सो प्रूफ बघा लेट जी बी ए साइक्लिक ग्रुप जनरेटेड बाय ए म्हणजे जी साइक्लिक ग्रुप आहे जनरेटेड बाय ए हेन्स जी इज इक्वल्स टू ए सेट कलेक्शन ऑफ ए एलिमेंट जनरेटेड बाय ए लेट एच बी ए सब ग्रुप ऑफ जी इफ एच इज ए सब ग्रुप ऑफ जी आपण काय केलेलं आहे जी साइक्लिक ग्रुप कन्सिडर केलेला आहे जनरेटेड बाय ए एच हा जीचा सब ग्रुप घेतलेला आहे आणि काय शो करायचंय एचला काय शो करायचंय जस्ट सायक्लिक सब ग्रुप हेन्स अवर क्लेम इज एच इज सायक्लिक समजा इफ एच इज इक्वल टू सिंगलटन आयडेंटिटी म्हणजे एच कडे एकच एलिमेंट आहे सब ग्रुप कडे तो काय आयडेंटिटी देन एच इज जनरेटेड बाय ई दॅट मीन्स आयडेंटिटी अँड हेन्स एच इज सायक्लिक म्हणजे सिंगल एलिमेंट असेल तर तो काय असेल आयडेंटिटी असेल आणि आपल्याला माहिती आहे आयडेंटिटी सिंगलटन आयडेंटिटी इज ऑल्सो ए सब ग्रुप ऑफ जी एक तर तो स्वतः स्वतःचा सब ग्रुप असतो आणि एक जस्ट आयडेंटिटी कंटेन करणारा सब ग्रुप त्याला आपण ट्रिव्हियल ग्रुप म्हटलं तर आठवत असेल तुम्हाला ट्रिव्हियल नॉन ट्रिव्हियल मध्ये बघितलं होतं आपण ओके अँड हेन्स एच इज सायक्लिक सपोज आता तर होणार आहे ठीक आहे मग समजा एच इज नॉट इक्वल्स टू सेट कंटेनिंग ई म्हणजे एच काय असणार आहे एच कडे अदर दॅन आयडेंटिटी पेक्षा एलिमेंट वेगळा एलिमेंट असणार आहे ओके सो वी कन्सिडर तो एलिमेंट कोणता घेतलाय मग लेट एक्स बिलॉंग्स टू एच सच दॅट एक्स इज नॉट इक्वल्स टू आयडेंटिटी म्हणजे एच कडे ई व्यतिरिक्त अजून एक एलिमेंट आहे तो कोणता आहे एक्स आहे ओके अँड एक्स काय नसणार आहे मग आयडेंटिटी नसणार आहे कारण की आपण अदर दॅन आयडेंटिटी घेतोय सो एक्स इज नॉट इक्वल्स टू आयडेंटिटी देन एक्स बिलॉंग्स टू एच असणार आहे तर ऑब्विसली एक्स बिलॉंग्स टू जी असणार आहे कारण की ग्रुपकडे सब ग्रुप हा ग्रुपचेच एलिमेंट घेऊन तयार झालेला असतो सो नाव एक्स बिलॉंग्स टू जी अँड वी नो दॅट जी इज जनरेटेड बाय ए जी जनरेटेड बाय ए म्हणजेच एक्स इज इक्वल टू सम ए रेस टू पी फॉर सम पी बिलॉंग्स टू झेड कॉमा पी नॉट इक्वल टू झिरो म्हणजे एक्स एच मध्ये बिलॉंग करतोय आणि एच कोणामध्ये बिलॉंग करतोय जी मध्ये तर सो ऑब्विसली एक्स बिलॉंग्स टू जी अँड जी इज जनरेटेड बाय ए म्हणजे एक्स इज इक्वल टू काय असेल ए रेस टू सम पॉवर पी फॉर सम पी बिलॉंग्स टू झेड अँड पी नॉट इक्वल टू झिरो का कारण की पी झिरो घेतला तर ए रेस टू झिरो जाईल ए रेस टू झिरो इज अवर आयडेंटिटी बट वी हॅव कन्सिडर दॅट एक्स इज नॉट ए अवर आयडेंटिटी सो वी टेक एक्स इनवर्स सो वी गेट व्हॉट हियर एक्स इनवर्स इज ए रेस टू पी इनवर्स अँड वी कॅन टेक मायनस साईन इन ब्रॅकेट सो वी गेट हियर ए रेस टू मायनस पी बघा मग एकतर हा पी पॉझिटिव्ह असेल किंवा मायनस पी पॉझिटिव्ह असणार आहे समजा पी इज इक्वल्स टू मायनस थ्री असेल तर मायनस पी किती होऊन जाईल थ्री होऊन जाईल समजा पी इज इक्वल्स टू थ्री असेल तर मायनस पी किती होऊन जाईल मायनस थ्री होणार आहे म्हणजे पी काय असणार आहे त्यावरती डिपेंड करतंय कोण पॉझिटिव्ह असणार आहे समजा पी निगेटिव्ह नंबर असेल कारण की पी बिलॉंग्स टू झेड आहे ना आपला सो इफ पी इज निगेटिव्ह देन दिस नंबर this will be negative if p is positive then this will be positive and minus p will be negative number so either p and minus p is positive okay
कॉमा एच कंटेन एटलीस्ट वन एलिमेंट ए रेज टू एन सच दैट एन बिलोंग्स टू एन. म्हणजेच काय, एच कडे आयडेंटिटी तर आहेच, ए रेज टू पी हाय, ए रेज टू मायनस पी पण असणार का, सबग्रुप आहे ना, सबग्रुपमध्ये जर एलिमेंट असेल तर त्याचा इन्वर्स पण असणार आहे ऑब्विसली. सो एकतर हा पॉझिटिव्ह असेल किंवा हा नंबर जो आहे तो पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे एच कडे ऍटलिस्ट वन एलिमेंट ए रेज टू एन, ए रेज टू एन टाईपचा एकतरी एलिमेंट असणार आहे सच दॅट एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर म्हणजेच काय, कोणता तरी पी किंवा मायनस पी पैकी एक पॉझिटिव्ह असणार आहे ना, म्हणून त्यांनी काय घेतले नॅचरल नंबर. नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात, वन पासून स्टार्ट होतात ना. सो दे आर सेईंग एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, कारण की एकतर हा पी किंवा मायनस पी पॉझिटिव्ह असणार आहे. पॉझिटिव्ह असणार आहे म्हणजेच काय, तो एक नॅचरल नंबर असणार आहे, म्हणजे ऍटलिस्ट एक तरी एलिमेंट असणार आहे. मग अशा अशा टाईपचे भरपूर एलिमेंट्स असतील ना. सो इथे पी असेल मायनस पी, इथे ए रेज टू क्यू, ए रेज टू मायनस क्यू, समथिंग लाईक दिस. सो मग इथे काही पॉझिटिव्ह नंबर असेल, काही निगेटिव्ह असतील, मग त्या पॉझिटिव्हमध्ये जो सगळ्यात लहान असेल ना त्याला काय घेतलंय आपण, म्हणजे ए रेज टू पी असेल ना, नंतर समजा ए रेज टू क्यू असेल, ए रेज टू आर असेल, मग यामधला पी क्यू आर मधला जो सगळ्यात लिस्ट असणार आहे त्याला काय म्हणतोय आपण, टी. टी सच दॅट ए रेज टू टी बिलॉंग्स टू व्हॉट, एच. लेट टी बी दी लिस्ट पॉझिटिव्ह इंटीजर सच दॅट ए रेज टू टी बिलॉंग्स टू एच. आता काय घेतलंय म्हणजेच काय, याचाच अर्थ काय, टी बिलॉंग्स टू काय, आपला नॅचरल नंबर. आणि टी इज काय असणारे, लिस्ट असणारे सच दॅट ए रेज टू टी बिलॉंग्स टू एच. म्हणजे हा काय असणारे, टी ची व्हॅल्यू लहानात लहान असणारे, तो काय करणारे एच मध्ये बिलॉंग होणारे. म्हणजे यापेक्षा ए रेज टू टी पॉवर लेस असलेला एकही एलिमेंट नसणारे, हा कॉन्ट्रडिक्शन भेटणारे. ठीक आहे, आपल्याला पुढे जाऊन टी बी दी लिस्ट पॉझिटिव्ह इंटीजर सच दॅट ए रेज टू टी बिलॉंग्स टू एच, इथे कॉन्ट्रडिक्शन भेटणार आहे आपल्याला लक्षात असू द्या. नाव वी विल शो एच इज जनरेटेड बाय ए रेज टू टी. आता आपण काय शो करणार आहे, आपल्याला तर माहिती आहे टी लिस्ट पॉझिटिव्ह इंटीजर आहे सच दॅट ए रेज टू टी बिलॉंग्स टू एच. नाव वी विल शो एच इज जनरेटेड बाय ए रेज टू टी, म्हणजे एच जो सबग्रुप आहे आपल्याला तो सायक्लिक शो करायचा आहे ना. सायक्लिक शो करायचं म्हणजे कोणत्या तरी एका एलिमेंट पासून तो काय झालेला पाहिजे, जनरेट झालेला पाहिजे. सो एच इज जनरेटेड बाय ए रेज टू टी, दॅट इज व्हॉट वी हॅव टू शो. नाव वी नो दॅट व्हॉट वी हॅव टू डू. ऑब्विसली ए रेज टू टी काय, ए रेज टू टी बिलॉंग्स टू एच आहे, म्हणजेच ए रेज टू टी ने जनरेट केलेला जो सेट असेल, ए रेज टू टी ने जनरेट केलेला जो सेट असेल तो ऑब्विसली कुठे बिलॉंग करणार आहे, एच मध्ये करणार आहे. का, कोणती प्रॉपर्टीनुसार, बाय क्लोजरनेस. बाय क्लोजरनेस प्रॉपर्टीनुसार ए रेज टू टी ने जो जनरेट केलेला सेट असेल तो कशात बिलॉंग करणार आहे, एच मध्ये. क्लोजरनेस माहितीच आहे ना, ए रेज टू टी बिलॉंग्स टू एच असेल देन ए रेज टू टी, ए रेज टू टी बिलॉंग्स टू एच वर ना काय म्हणू शकतो, ए रेज टू टू टी बिलॉंग्स टू एच. नंतर हा पण एच मध्ये बिलॉंग करतोय, हा पण एच मध्ये बिलॉंग करतोय, म्हणजे यांचा प्रॉडक्ट किती, ए रेज टू थ्री टी ऑल्सो बिलॉंग्स टू एच. बाय दिस वे सेट जनरेटेड बाय ए रेज टू टी ऑल्सो बिलॉंग्स ऑल्सो ए सबसेट ऑफ एच. त्याला काय म्हटलं आपण, इक्वेशन नंबर वन. नाउ आता काय शो करायचंय, एच जो सेट आहे तो ऑल्सो कंटेनिंग सेट जनरेटेड बाय ए रेज टू टी, हे शो करायचंय. मग काय करतो इथे, एच मधला एक एलिमेंट घेतो तो एच एच शो करणार आहे आपण. ओके, सो व्हॉट वी कन्सिडर, वाय बिलॉंग्स टू एच, वाय बिलॉंग्स टू एक एच हा एलिमेंट घेतलेला आहे एच मधला. ठीक आहे, ऑब्विसली वाय बिलॉंग्स टू एच आहे, म्हणजेच वाय बिलॉंग्स टू काय असणार आहे, जी असणार आहे, आणि जी सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय ए. सो व्हॉट वी गेट हिअर, वी गेट हिअर व्हॉट, y is equals to a raised to m, because y belongs to g and g is generated by a. So y is equals to a raised to m for some
एम बिलोंग्स टू सेट ऑफ इंटीजर्स. ओके नाउ बघा, हा ए रेस टू टी बिलोंग्स टू एच होता. ओके आणि टी काय होता, आपल्याकडे लिस्ट लिस्ट असा नॅचरल नंबर होता ना, लिस्ट नॅचरल नंबर होता. आणि आता आपण काय म्हणतोय, ए रेस टू एम अल्सो बिलोंग्स टू एच. मग आपण काय करणार आहे, या टी वरती आणि एम वरती काय करणार, डिव्हिजन अल्गोरिदमचा युज करणार आहे. सो व्हॉट वी विल गेट, एम इज इक्वल्स टू व्हॉट, क्यू टी प्लस आर. टी ने काय केलंय, एमला डिवाइड केलंय, कारण की टी लिस्ट आहे आणि ए रेस टू एम बिलोंग्स टू एच असणार आहे. म्हणजे ऑब्व्हियसली एम टी पेक्षा काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे. एम टी पेक्षा काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे. ओके सो लाईक दिस, टी ने जर एम ला डिवाइड केलं तर एम इज इक्वल्स टू क्यू टी प्लस आर, वेअर व्हॉट झिरो इज लेस इक्वल आर इज लेस स्ट्रिक्टली लेस दॅन टी. म्हणजे आर जो आहे तो झिरो टू टी मध्ये काय करणार आहे, लाय करणार आहे. डिव्हिजन अल्गोरिझम बघितलेलं आहे आपण, ठीक आहे. सो गिव इट एज इक्वेशन नंबर टू. नाऊ आता आपल्याला कॉन्ट्रडिक्शन कडे जायचंय. ओके सो इफ आर नॉट इक्वल्स टू झिरो, समजा हा आर झिरो नसेल, देन हाऊ आर इज इक्वल्स टू कसं लिहू शकतो, एम मायनस क्यू टी अँड झिरो इज लेस इक्वल आर इज स्ट्रिक्टली लेस दॅन टी असं म्हणू शकतो ना. दोघांची मग काय घ्या, ए ची पॉवर आर घ्या, म्हणजेच काय, ए रेस टू एम मायनस क्यू टी. वी नो दॅट वी कॅन सेपरेट लाईक दिस, ए रेस टू एम इन टू व्हॉट, ए रेस टू टी रेस टू मायनस क्यू असं सेपरेट करू शकतो ना आपण. काय केलंय, आर इज इक्वल्स टू एम मायनस क्यू टी, आर इथे राहू दिला, क्यू इन टू टी लेफ्ट हँड साईडला पाठवले, म्हणजेच काय झाले, एम मायनस क्यू टी. आणि काय घेतले, ए रेस टू आर कन्सिडर केला, ए रेस टू आर म्हणजेच काय, ए रेस टू एम मायनस क्यू टी, देन ए रेस टू एम इन टू ए रेस टू टी रेस टू मायनस क्यू, अशा पद्धतीने आपण काय केलेले, सेपरेट केलेले. बघा मग ए रेस टू एम कुठे बिलॉंग करतोय, आताच बघितलं ना आपण. हे बघा, y बिलॉंग्स टू h आणि y इज इक्वल टू काय घेतलं होतं आपण, a रेस टू m. म्हणजे a रेस टू m कुठे जातोय आपला, ऍक्च्युली a रेस टू m बिलॉंग्स टू h आणि a रेस टू t कुठे जातोय, कारण की ऑब्व्हियसली a रेस टू t h मध्येच जातोय, ते ऑलरेडी बघितलंय ना आपण. a रेस टू t इज अ सबसेट ऑफ h, सो a रेस टू t ची किती पॉवर घेतली तरी ती कुठे जाणार आहे, h मध्येच जाणार आहे. म्हणजे हा एलिमेंट पण एच मध्ये जातोय, हा पण एलिमेंट एच मध्ये जातोय. एच काय, सब ग्रुप आहे, म्हणजे स्वतः काय तो ग्रुप आहे. म्हणजे हे टोटली जो प्रॉडक्ट असणार आहे ते कुठे बिलॉंग करणार आहे, एच मध्ये बिलॉंग करणार आहे. जर राईट हँड साइड एच मध्ये बिलॉंग करते तर ऑब्व्हियसली ए रेस टू आर काय करणार आहे, एचला बिलॉंग करणार आहे, एच मध्ये काय करणार आहे, बिलॉंग करणार आहे. येत आहे लक्षात, बट कॉन्ट्रडिक्शन काय भेटलंय आपल्याकडे. बघा आपण काय म्हटलं होतं आधी, ए रेस टू टी बिलॉंग्स टू एच आणि टी इज लिस्ट नॅचरल नंबर होता. आणि ते काय म्हटले, ए रेस टू आर बिलॉंग्स टू एच, बट आर काय पॉझिटिव्ह नंबर आहे आपल्याकडे, बट स्ट्रिक्टली लेस दॅन टी आहे. म्हणजे जो आर आहे तो टी पेक्षा पण काय लहान आहे आणि तो काय करतो, एच मध्ये बिलॉंग करतोय. बट आपण ऑलरेडी ऍज्युम केलं होतं की टी इज लिस्ट नॅचरल नंबर असणार आहे, म्हणजे टी पेक्षा आपल्याला लेस नॅचरल नंबर बिलॉंग करेल का, जेणेकरून ए रेस टू आर एच मध्ये बिलॉंग करेल, नाही. दिस इज अवर कॉन्ट्रडिक्शन. म्हणजे आपण जे ऍज्युम केलं होतं आर इज नॉट इक्वल्स टू झिरो, दिस इज फॉल्स. सो म्हणजेच काय होणार आहे मग, विच इज इम्पॉसिबल, हेन्स आर इज इक्वल्स टू काय असणार, झिरो असणार. जर आर इज इक्वल्स टू झिरो घेतलं तर एम इज इक्वल्स टू काय होईल, क्यू इंटू टी. एम इज इक्वल्स टू काय होईल मग, क्यू इंटू टी. सो व्हॉट वी गेट हिअर, एम इज इक्वल्स टू क्यू इंटू टी. टेक दी वाय इज इक्वल्स टू ए रेस टू एम आणि एमच्या ठिकाणी काय पुट करू शकतो, क्यू इंटू टी. यालाच कसं लिहू शकतो, ए रेस टू टी रेस टू क्यू. आणि हा जो एलिमेंट आहे तो कुठे बिलॉंग करणार आहे, सेट जनरेटेड बाय ए रेस टू टी. म्हणजेच ऑब्व्हियसली वाय कुठे बिलॉंग करणार आहे, मग दिस इम्प्लाईज
वाय बिलोंग्स टू सेट जनरेटेड बाय एटी, दॅट इज व्हॉट वी हॅव टू शो. आठवतंय ना आपल्याला काय शो करायचं होतं? हे शो करायचं होतं ना आपल्याला, एच इज ए सबसेट ऑफ सेट जनरेटेड बाय ए रेस टू टी. मग वाय बिलॉंग्स टू एच म्हणजे इथला एक एलिमेंट घेतला होता, इथे शो करायचा होता. सो दॅट्स व्हॉट वी हॅव शोन हिअर. हेन्स एच इज ए सबसेट ऑफ सेट जनरेटेड बाय ए रेस टू टी. गिव्ह इट एज इक्वेशन नंबर वन. फ्रॉम इक्वेशन नंबर वन, सॉरी, गिव इट एज इक्वेशन नंबर थ्री. फ्रॉम वन अँड थ्री व्हॉट वी कॅन से? H is equals to set generated by A raised to T. That means H is cyclic group. H is cyclic group generated by A raised to T. आणि काय करायचं होतं आपल्याला? ते शो करायचे. H काय दाखवायचं होतं? सायक्लिक. म्हणजेच काय झाले? एव्हरी सब ग्रुप ऑफ सायक्लिक ग्रुप इज सायक्लिक. हे काय केलेलं? आपण शो केलेले. नाव नेक्स्ट टॉपिक कडे जाऊ आपण. नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा एक डिफरंट ग्रुप बघायचा आपल्याला, त्याला म्हणतो आपण डायहेड्रल ग्रुप. काय म्हणतो आपण? डायहेड्रल ग्रुप. त्याची डेफिनेशन बघा मग. लेट जी इज इक्वल्स टू एक्स रेस टू आय इंटू वाय रेस टू जे, वेअर आय इज इक्वल्स टू झिरो कॉमा वन. म्हणजे एक्स कुठून कुठे व्हॅरी, आय कुठून कुठे व्हॅरी होणार आहे? झिरो आणि वन होणार आहे फक्त. आणि जे कुठून कुठे व्हॅरी होणार आहे? समजा हा तुमचा डी रेस टू एन. ओके, बघा डायहेड्रल ग्रुप आपण कशाने शो करतो? कॅपिटल डी सफिक्स एन. ओके, आणि हा सेट कसा असणार आहे मग? इट इज द कलेक्शन ऑफ एक्स रेस टू आय इंटू वाय रेस टू जे. ह्या एलिमेंटचं काय असणार आहे? ते कलेक्शन असणार आहे. व्हेन एव्हर आय कुठून कुठे बिलॉंग करणार आहे? आय इज रनिंग फ्रॉम झिरो टू वन. म्हणजे आय आय काय काय व्हॅल्यू घेऊ शकतो? झिरो अँड वन. आणि जे काय काय घेऊ शकतो? झिरो वन टू अप टू व्हॉट? हा जो एन आहे ना तुमचा, तो कुठपर्यंत रन होईल? एन मायनस वन पर्यंत. ओके, म्हणजे बघा हा आय कुठे स्टॉप होईल? वनला स्टॉप होऊन जाईल. आणि जे कुठे स्टॉप होईल? एन मायनस वनला. म्हणजे याचा अर्थ काय? आय ची व्हॅल्यू जर टू घेतली, झिरो वन आणि टू घेतली म्हणजे एक्स स्क्वेअर. ओके, जे ची व्हॅल्यू जर एन घेतली म्हणजे काय होऊन जाईल? वाय रेस टू एन इज इक्वल टू काय असणार आहे? आपली आयडेंटिटी. आणि एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, एक्स वाय इज इक्वल टू काय असणार आहे? वाय इनवर्स एक्स. ही प्रॉपर्टी काय करणार आहे तो? सॅटिस्फाय करणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, डीएन इज इक्वल टू, इट इज द कलेक्शन ऑफ एक्स रेस टू आय इंटू वाय रेस टू जे, वेन वर आय रनिंग फ्रॉम झिरो टू झिरो अँड वन. आय टेक्स द व्हॅल्यू झिरो अँड वन, अँड जे रनिंग फ्रॉम झिरो टू एन मायनस वन. म्हणजे एक्स स्क्वेअर काय होऊन जाईल? आयडेंटिटी. आणि वाय कुठे? वायची जेथ पॉवर झिरो टू कुठून एन पर्यंत जाणार? म्हणजे वाय रेस टू एन इज इक्वल टू काय? आयडेंटिटी. म्हणजे आणि ही कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय करणार आहे? एक्स वाय इज इक्वल टू वाय इनवर्स एक्स. आता बघा, एक इंटरेस्टिंग अशी कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. समजा डी थ्री कॅल्क्युलेट करायचा असेल, तर डी थ्री एन ची व्हॅल्यू बघा, तो कसा असेल? एक्स रेस टू आय इंटू वाय रेस टू जे, सच दॅट आय इज रनिंग फ्रॉम झिरो टू वन, जे इज रनिंग फ्रॉम व्हॉट? झिरो वन आणि एन मायनस वन. एन ची व्हॅल्यू किती? थ्री. थ्री मायनस वन किती? टू. म्हणजे जे इथपर्यंत जाणार आहे आपला. आणि एक्स स्क्वेअर आणि वाय रेस टू एन म्हणजे काय? वाय क्यूब इज इक्वल टू आयडेंटिटी. आणि एक्स वाय इज इक्वल टू काय असणार? ऑब्व्हियसली वाय इनवर्स एक्स. ही प्रॉपर्टी काय करणार आहे तो? सॅटिस्फाय करणार आहे. म्हणजेच डी थ्री कसा होऊन जाईल बघा. सगळ्यात आधी जे ची व्हॅल्यू आपण काय घेऊ? झिरो घेऊ. जे ची व्हॅल्यू आपण झिरो घेऊ. वाय रेस टू झिरो काय होऊन जाणार आहे? आपला आयडेंटिटी असणार आहे किंवा वन असणार आहे. वाय रेस टू झिरो काय असणार आहे? आपला झिरो असणार आहे. सो आता सगळ्यात आधी एक्स रेस टू झिरो घेतला तर तो काय भेटणार आहे आपल्याला? आयडेंटिटी भेटेल ना, कारण की कोणत्याही एलिमेंटची झिरो पॉवर काय असणार आहे? आयडेंटिटी असणार आहे. म्हणजे तो तर असणार आहे. नंतर एक्स ची फर्स्ट पॉवर घेतली तर काय भेटेल? एक्स रेस टू वन इंटू वाय रेस टू झिरो. म्हणजेच काय असणार आहे? जस्ट एक्स. देन एक्स रेस टू झिरो घेतला तर काय होऊन जाईल आपल्याकडे? आयडेंटिटी. सो वी गेट हिअर वाय रेस टू जे. वाय रेस टू जे म्हणजे काय?
वाय जे ची झिरोथ पॉवर घेतली तर काय होईल आयडेंटिटीज, ती नंतर घेऊ आपण. देन काय भेटणार आहे वाय भेटणार आहे, देन काय भेटणार आहे वाय स्क्वेअर भेटणार आहे. एक्स आला वाय आला वाय स्क्वेअर आला नंतर एक्स इंटू वाय म्हणजे एक्स ने याला मल्टीप्लाय केलं, एक्स ने काय केलं याला मल्टीप्लाय केलं एक्स वाय स्क्वेअर. आता बघा वाय ने जर वाय स्क्वेअरला मल्टीप्लाय केलं तर काय होईल वाय क्यूब, आणि वाय क्यूब काय आपल्याकडे आयडेंटिटी. एक्स ने जर एक्सला मल्टीप्लाय केलं तर काय होईल एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर काय आपल्याकडे आयडेंटिटी. सो वी गेट हिअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय क्यूब इज इक्वल टू जस्ट ए आयडेंटिटी. आणि ही कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय करणार आहे, एक्स वाय इज इक्वल टू वाय इनवर्स एक्स. याचाच अर्थ काय होतं माहिती का, डायहेड्रल ग्रुप म्हणजे काय, दिस इज अवर रिफ्लेक्शन, हा काय असतो रिफ्लेक्शन असतो, आणि दिस इज अवर रोटेटर, हा काय असणारे रोटेटर असणारे, म्हणजे काय करतो हा रिफ्लेक्ट करतो आणि हा काय करतो रोटेट करतो. आता बघा डी थ्री आहे ना, एनची व्हॅल्यू किती आपल्याकडे थ्री, हे तुम्हाला बुक्स मध्ये नाही भेटणार, ते व्यवस्थित समजू. एनची व्हॅल्यू जर थ्री घेतली तर 360/3 किती 120, म्हणजे काय घ्यावं लागणार आपल्याला, एनची व्हॅल्यू किती घेतली आपण, थ्री घेतली ना, मग काय घेतली तीन अँगल असणार आपल्याकडे 120/120 अँड सो ऑन 120. दिस इज ए, दिस इज बी, दिस इज सी. मग बघा समजा सो लेट सी हियर आय हॅव ड्रॉन टेबल फॉर ऑल ऑफ यू. बघा डी थ्री असणारे, डी थ्री कडे ऑर्डर ऑफ डी एन किती असणार आहे, टू एन असणार आहे. मग ऑर्डर ऑफ डी थ्री किती असेल, टू इंटू थ्री दॅट इज सिक्स. सो दीज आर दी सिक्स एलिमेंट्स ऑफ डी थ्री. सो वी हॅव हियर आर झिरो, आर 120, आर 240, एफ ए ए, एफ बी बी, एफ सी सी. आणि एन ची व्हॅल्यू किती होती, थ्री होती ना, तर थीटा किती असणार आहे 360/3 दॅट इज 120. सो आपल्याला 120/120/120 असे तीन अँगल भेटतील, म्हणजेच काय भेटणार आहे इक्विलॅटरल ट्रायंगल. समजा याला झिरो डिग्री मध्ये रोटेट केलं तर तोच ट्रायंगल भेटणार आहे आपल्याला. समजा ओके, समजा 120 डिग्रीने रोटेट केलं तर ए कुठे होईल, बी च्या ठिकाणी जाईल, बी सी च्या ठिकाणी, सी ए च्या ठिकाणी, म्हणजे या पद्धतीने ए गोस टू बी, बी गोस टू सी, अँड सी जो सी होता इथे काय होणार आहे रोटेट करतोय ना आपण, रोटेट करतोय म्हणजे हा अशा पद्धतीने रोटेट होणार आहे. देन 240 ने रोटेट केला तर हा इथपर्यंत किती 120/120 पुन्हा इथे किती 240, म्हणजे ए कुठे जाईल सी च्या ठिकाणी. सी बघा 120/240 म्हणजे कुठे येईल इथे येईल, बी कुठे जाईल ए च्या ठिकाणी, लाईक दिस. आता पुन्हा तुम्ही 360 घेतलं तर तुम्ही परत हा ए इथे शिफ्ट होऊन जाईल, बी इथे शिफ्ट होऊन जाईल, सी इथे, म्हणजे ऍक्च्युअली जो आपला ट्रायंगल होता तोच भेटणार आहे आणि ते ऑलरेडी आपण घेतलेले. ओके नाव रिफ्लेक्शन, हे काय होतं रोटेशन. रिफ्लेक्शन म्हणजे काय, ए ला इथनं कट करायचं आणि थ्रू दिस ए ए आपण काय घेतो रिफ्लेक्शन घेतो, म्हणजे एफ ए ए थ्रू रिफ्लेक्शन घेतलं तर बी सी च्या ठिकाणी जाईल, सी बी च्या ठिकाणी, म्हणजे ए ऍज इट इज राहील, सी बी च्या ठिकाणी, बी कुठे गेलाय सी च्या ठिकाणी, म्हणजे रिफ्लेक्शन ना. म्हणजे समजा जर इथे मिरर ठेवला तर ए ए च्याच ठिकाणी असणार आहे, बट बी आणि सी काय करणार आहेत एकमेकांच्या अल्टरनेटिव्ह पोझिशन ऑक्युपाय करणार आहेत. ओके देन सिमिलरली बी च्या थ्रू बी बी आपण जर रिफ्लेक्शन घेतलं तर ए सी च्या ठिकाणी जाईल, सी ए च्या ठिकाणी, लाईक दिस, अँड बी विल बी ऍट इट्स ओरिजिनल पोझिशन. देन इफ वी टेक रिफ्लेक्शन थ्रू दिस सी सी वी गेट हिअर ए ऍट दिस प्लेस अँड बी ऍट दिस प्लेस, सो वी विल गेट लाईक दिस. सो दिस इज अवर ऑल टाईप्स ऑफ डिफरंट ट्रायंगल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणताही वेगळा ट्रायंगल भेटणार नाही, म्हणजे टोटल ट्रायंगल किती झाले, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. सो दीज आर दी अवर सिक्स एलिमेंट्स. बट बुक मध्ये तुम्हाला हे काही नसणार आहे, तुम्हाला जस्ट या टाईपचे एलिमेंट्स बघायचे. ठीक आहे, आले लक्षात इथपर्यंत. बट ठीक आहे, समजा एन इज इक्वल टू थ्री असेल, आताच बघितलं ना आपण डी थ्री. सो दिस इज अवर डी थ्री. तिथे कोणते कोणते
म्हणजे एक्स स्क्वेअर ऑलवेज आयडेंटिटी असतो आणि वाय रेस टू एन आयडेंटिटी असतो, म्हणजे वाय क्यूब काय असणार आहे आयडेंटिटी, नंतर एक्स असेल वाय असेल वाय स्क्वेअर असेल, एक्स इंटू वाय असेल एक्स इंटू वाय स्क्वेअर असेल, वाय इंटू वाय स्क्वेअर काय असणार आहे वाय क्यूब, म्हणजेच तो काय आयडेंटिटी आहे. नंतर एक्स इंटू एक्स काय असणार आहे एक्स स्क्वेअर असणार आहे. आता बघा काय काय वाय इंटू वाय एक्स नाही आपल्याकडे, ओके हे नाही आपल्याकडे. त्यानंतर वाय इंटू एक्स वाय स्क्वेअर आहे का आपल्याकडे, नाहीये. देन वाय स्क्वेअर इंटू एक्स वाय स्क्वेअर तो कॅल्क्युलेट करू शकतो आपण, वाय स्क्वेअर इंटू एक्स वाय स्क्वेअर हे सगळं माहीत पाहिजे ना आपल्याला, यांचा प्रॉडक्ट काय. नुसतं म्हणून थोडं चालणार आहे की आपल्याला, म्हणजे बघा हा जर ग्रुप आहे तर क्लोजरनेस प्रॉपर्टी सॅटिस्फाय होणार आहे. क्लोजरनेस प्रॉपर्टी सॅटिस्फाय होणार आहे म्हणजे कोणत्याही दोन नंबरचा कोणत्याही दोन एलिमेंटचा प्रॉडक्ट काय असणार आहे त्याच्यातच बिलॉंग करणार आहे. म्हणजे यांचा प्रॉडक्ट पण यांच्यापैकीच एक कोणता तरी एलिमेंट असणार आहे, तो कसं काय ओळखायचा. मग बघा वाय इंटू एक्स वाय ना, मग बघा आता बघा कोणते कोणताही ग्रुप असेल डीएन तो कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय करणार आहे, एक्स वाय इज इक्वल टू वाय इनवर्स एक्स, म्हणजे एक्स वाय च्या ठिकाणी काय पुट करू शकतो आपण वाय इनवर्स एक्स. सो वाय इंटू एक्स वाय कन्सिडर केला, एक्स वाय च्या ठिकाणी काय पुट करू शकतो वाय इनवर्स एक्स, वाय इंटू वाय इनवर्स काय म्हणजे आयडेंटिटी, जस्ट रिमेनिंग इज व्हॉट एक्स. सो यांचा प्रॉडक्ट काय घेतलेला काय भेटलेला आपल्याला एक्स विच इज बिलॉंग्स टू जी. देन एक्स इंटू वाय आहे आपल्याकडे एक्स वाय, बट वाय इंटू एक्स आहे का आपल्याकडे नाही. सो वी विल टेक दिस वाय इंटू एक्स, वी कॅन राईट लाईक दिस वाय एक्स आणि ई आयडेंटिटीने मल्टीप्लाय केलं. आयडेंटिटी बद्दल आपण काय पुट करू शकतो वाय क्यूब किंवा एक्स स्क्वेअर, सो वी हॅव पुट वाय क्यूब. सो वाय क्यूबला कसं लिहू शकतो वाय इंटू वाय स्क्वेअर, म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये घेतलं वाय स्क्वेअर आउटसाइड द ब्रॅकेट, सो वाय इंटू एक्स वाय, वाय इंटू एक्स वाय आताच कॅल्क्युलेट केले तो काय आलेला आपला एक्स आणि दिस वाय स्क्वेअर, सो वी गेट हिअर एक्स वाय स्क्वेअर विच इज बिलॉंग्स टू व्हॉट अवर ग्रुप जी. देन वाय एक्स वाय स्क्वेअर आपण कसं लिहू शकतो वाय एक्स एका ब्रॅकेटमध्ये घेतलं वाय स्क्वेअर, ओके. देन वाय वाय एक्स बद्दल आताच काय कॅल्क्युलेट केलेलं आपण एक्स वाय स्क्वेअर, सो वाय एक्स बद्दल एक्स वाय स्क्वेअर पुट करा, वाय स्क्वेअर काय झालंय वाय रेज टू फोर, एक वाय इकडे घ्या म्हणजे वाय क्यूब होऊन जाईल एक्स वाय एज इट इज, वाय क्यूब काय आयडेंटिटी, सो दिस प्रॉडक्ट इज एक्स वाय लाईक दिस. वाय स्क्वेअर एक्स कॅल्क्युलेट एक्स वाय स्क्वेअर कॅल्क्युलेट केलं, एक्स इंटू वाय स्क्वेअर आहे एक्स वाय स्क्वेअर, आता वाय स्क्वेअर इंटू एक्स. आता माहिती वाय स्क्वेअरला कसं लिहू शकतो आपण वाय इंटू वाय, वाय एक्स एका ब्रॅकेटमध्ये घेतलं आणि वाय एक्स बद्दल काय कॅल्क्युलेट केलेलं आपण एक्स वाय स्क्वेअर, सो वी पुट हिअर एक्स वाय स्क्वेअर, सो वी गेट हिअर व्हॉट वाय स्क्वेअरला कसं वाय इंटू वाय आणि वाय एक्स वाय कॅल्क्युलेट केलेला आपण तो काय आलेला आपला एक्स, सो वी पुट हिअर एक्स एक्स इंटू वाय एक्स वाय लाईक दिस. वी कॅन सॉल्व ऑल दी वी कॅन शो दॅट जी इज अवर क्लोजर ग्रुप, ओके. हा काय क्लोजरनेस प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतोय, कोणते दोन एलिमेंट घ्या त्यांचा प्रॉडक्ट त्यांच्यातच बिलॉंग करणार. त्यानंतर ऑपरेशन असोसिएटिव्ह असणारे. त्यानंतर आयडेंटिटी हा एक ग्रुपकडे, ईने कोणत्या एलिमेंटला मल्टीप्लाय करा तर आपल्याला तोच एलिमेंट भेटणार आहे आणि प्रत्येक एलिमेंटचा इनवर्स आहे. एक्सचा इनवर्स काय काय असणार आहे, एक्सचा इनवर्स एक्सच असणार आहे, कारण की एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर काय आपल्याकडे आयडेंटिटी. वायचा इनवर्स वाय स्क्वेअर, वाय स्क्वेअरचा इनवर्स वाय, याचा इनवर्स काय असणार आहे सांगा. एक्स वाय इनवर्स, जेणेकरून आपल्याला काय भेटलेलं पाहिजे आयडेंटिटी. मग यांच्यापैकीच कोणतरी असणार आहे ना, मग काय करायचं तिथे मल्टीप्लाय करायचं. समजा एक्स वायने एक्स वाय स्क्वेअर, म्हणजे जर हा इनवर्स असेल तर आयडेंटिटी भेटेल ना, चेक करू. ठीक आहे, इथे काय एक्स इंटू वाय एक्स एखाद्या ब्रॅकेटमध्ये घेतलं आणि इथे काय घेतलं वाय स्क्वेअर आणि वाय एक्स बद्दल काय पुट करू शकतो आपण वाय एक्स बद्दल काय पुट करू शकतो एक्स वाय स्क्वेअर, म्हणजे इथे काय झालं एक्स वाय एक्स बद्दल एक्स वाय स्क्वेअर पुट केलं इथे काय आलंय वाय स्क्वेअर, सो वी गेट हिअर व्हॉट एक्स स्क्वेअर वाय रेज टू फोर, सो एक्स स्क्वेअर इज आयडेंटिटी आणि वाय क्यूब इथे काय आले वाय आले ना, म्हणजे एक्स वायची आयडेंटिटी एक्स वाय स्क्वेअर नाहीये. देन
कोणता एलिमेंट असू शकतो? मग एक्स वायचा इनवर्स एक्स वाय आहे का ते चेक करू. एक्स वायचा इनवर्स एक्स वाय असेल तर कसं लिहू शकतो? एक्स वाय एक्स ला एका ब्रॅकेटमध्ये घेऊ आणि इथे काय वाय, देन एक्स वाय एक्स बद्दल काय पुट करू शकतो आपण? वाय एक्स बद्दल एक्स वाय स्क्वेअर पुट करू शकतो आणि वाय. सो दिस इज एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर आणि वाय इंटू वाय वाय क्यूब. दिस इज आयडेंटिटी. सो वी गेट आयडेंटिटी म्हणजे एक्स वायचा इनवर्स काय असणार आहे? स्वतःच एक्स वाय असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने तो ग्रुपच्या काय करतोय? सर्व प्रॉपर्टीज सॅटिस्फाय करतोय, म्हणून तो काय होणार आहे? आपला ग्रुप होणार आहे. मग बघा इथे डी थ्री चा कॉम्पोजिशन टेबल दिलेला आहे. दिस इज ई एक्स वाय वाय स्क्वेअर एक्स वाय एक्स वाय स्क्वेअर. ठीक आहे, या पद्धतीने ई इंटू ई काय असणार आहे? ई असणार आहे. ई इंटू एक्स एक्स असणार आहे. आयडेंटिटीने कोणत्याही एलिमेंटला मल्टीप्लाय केलं तर तोच एलिमेंट भेटणार आहे. नंतर एक्स इंटू ई एक्स असणार आहे. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर काय? आपल्याकडे आयडेंटिटी. देन एक्स वाय आपल्याकडे आहे एक्स वाय. एक्स वाय स्क्वेअर आहे आपल्याकडे. एक्स इंटू एक्स वाय. एक्स इंटू एक्स वाय काय होऊन जाईल? एक्स इंटू एक्स वाय काय होऊन जाईल? एक्स स्क्वेअर वाय म्हणजेच काय? ई इंटू वाय म्हणजेच काय? वाय. सो वीर वी गेट इयर वाय. एक्स इंटू एक्स वाय स्क्वेअर. एक्स इंटू एक्स काय होऊन जाईल? एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. एक्स स्क्वेअर म्हणजे आयडेंटिटी. जस्ट रिमेन इज वाय स्क्वेअर. लाईक दिस तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. मग हे ऍबिलियन ऑफ ऍबिलियन ग्रुप आहे की नॉन ऍबिलियन बघा. एक्स इंटू वाय काय आलेलं आहे आपल्याकडे? एक्स इंटू वाय काय आलेलं आहे आपल्याकडे? एक्स वाय. नंतर वाय इंटू एक्स काय आलेलं आहे आपल्याकडे? वाय इंटू एक्स. बघा वाय इंटू एक्स काय आलेलं आहे? एक्स वाय स्क्वेअर. म्हणजे एक्स वाय काय? एक्स वाय. वाय एक्स काय? एक्स वाय स्क्वेअर. हे दोघं इक्वल आहेत का? नाही. म्हणजे दिस इज अवर नॉन ऍबिलियन ग्रुप. एन जी इज फायनाईट नॉन ऍबिलियन ग्रुप. फायनाईट एलिमेंट्स असणार आहेत. नॉन ऍबिलियन ग्रुप हे आता शो केलेलं आहे. आणि ऑर्डर ऑफ जी काय असणार आहे? ऑर्डर ऑफ डी एन. म्हणजे एनची व्हॅल्यू काय पण घ्या, डी थ्री घ्या, डी फोर घ्या, डी फाईव्ह घ्या, तर त्याला टॉईस करायचे एनच्या टॉईस. म्हणजेच तेवढे काय असणार? टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स. आणि डी थ्री आपण आता जस्ट कॅल्क्युलेट केलेलं आहे. ठीक आहे, देन नेक्स्ट टॉपिक इज कोसेट. इम्पॉर्टंट टॉपिक आहे कोसेट. आजचं पूर्ण लेक्चरच इम्पॉर्टंट आहे. तसं बघा मग कोसेट म्हणजे काय? खूपच इझी आहे, फक्त डेफिनेशन समजली पाहिजे, बाकी काहीच नाही. लेट एच बी ए सब ग्रुप ऑफ जी. काय? जी एक ग्रुप आहे. एच काय? त्याचा सब ग्रुप आहे. अँड ए बिलॉंग्स टू काय? जी ए. ओके, ए कुठला एलिमेंट आहे? जी मधला. ए कुठला एलिमेंट आहे? आपला जी मधला. ओके, सो लाईक दिस. आता कोसेट, दोन कोसेट असतात. एक राईट कोसेट असतो, एक लेफ्ट कोसेट असतो. मग बघा हा एच जो सबग्रुप आहे ना तो लिहायचा. ओके, एच सबग्रुप आहे. सबग्रुप आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार? काहीतरी एलिमेंट असणार आहेत ना एच. जर ए त्याला राईट साईडने मल्टीप्लाय झाला, ए काय? एक एलिमेंट आहे, तर तो काय असणार आहे? राईट कोसेट. म्हणजे हा काय असणार आहे? एच चे एलिमेंट स्मॉल एच आणि ए तर फिक्स असणार आहे एच ए. वेअर एच बिलॉंग्स टू एच. दिस इज अवर राईट कोसेट. आता लेफ्ट कोसेट एच लिहायचा. आपण ए ने कोणत्या बाजून मल्टीप्लाय करायचं? लेफ्ट साईडने. म्हणजे हा काय झाला? लेफ्ट कोसेट. ओके, ए तर फिक्स असणार आहे आपला. एच चे एलिमेंट काय असणार आहे? स्मॉल एच ने डिनोट केले. एच बिलॉंग्स टू एच. दिस इज अवर लेफ्ट कोसेट. संपली तुमचे डेफिनेशन. ओके, लेट एच बी ए सब ग्रुप ऑफ जी अँड ए बिलॉंग्स टू जी. दिस सेट एच ए इज इक्वल्स टू स्मॉल एच ए. वेअर एच बिलॉंग्स टू एच इज कॉल्ड राईट कोसेट ऑफ एच. याला काय म्हणतो आपण? राईट कोसेट ऑफ एच बाय ए इन जी अँड इट इज डिनोटेड बाय एच ए. ओके, सिमिलरली वी डिफाइन लेफ्ट कोसेट ऑफ एच बाय ए इन जी बाय दिस सेट ए एच. ओके, मग आता बघा एक एक्झाम्पल आहे तुम्हाला, त्याचे काय करायचे? सगळे राईट कोसेट फाइंड आउट करायचे. आता व्यवस्थित लक्षात घ्या. जी काय आपल्याकडे? वन मायनस वन आय मायनस आय. एच काय आपल्याकडे? वन मायनस वन. हे तर गिवन असणार आहे तुम्हाला. सब ग्रुप गिवन असेल, ग्रुप गिवन असेल. मग तुम्हाला सांगितलं की सगळे राईट कोसेट फाइंड आउट करा. एच घ्यायचा, ए असतो. ए कुठून येतो? जी म्हणणं ना. मग ए साठी कोणकोणत्या पॉसिबिलिटीज आहे? वन आहे, मायनस वन आहे, आय आहे, मायनस आय.
ठीक आहे. मग काय घ्यायचं सगळ्यात आधी वन, म्हणजे एच इंटू वन वेअर एच बिलॉंग्स टू स्मॉल एच. ओके, मग एच चे एलिमेंट कोणते कोणते आहेत, वन आणि मायनस वन यांना माहिती आहे, एकदा पुट करायचं वन आणि दुसऱ्यांदा काय पुट करायचं मायनस वन, आणि हा वन ऍज इट इज असणार आहे. सो आपल्याला काय भेटले, वन आणि मायनस वन, दिस इज अवर राईट कोसेट. नंतर काय, एच इंटू जी चा एलिमेंट दुसरा कोणता आहे मायनस वन, सो वी गेट हिअर मायनस वन, सो वी गेट हिअर एच इंटू मायनस वन वेअर एच बिलॉंग्स टू एच. सो एच चे एलिमेंट वन आणि मायनस वन इथे पुट करायचे, फक्त वन एकदा पुट केला, एकदा मायनस वन पुट केलेला आहे, म्हणजेच काय झालेला आहे हा मायनस वन, आणि हा काय भेटला मायनस वन इंटू मायनस वन वन, म्हणजे हा एक राईट कोसेट भेटला, हा एक भेटला, बट दोघं काय आहेत सेम आहेत. देन एच इंटू तिसरा एलिमेंट कोणता आहे जी चा, आय आहे ना, कारण की डेफिनेशन बघताय तुम्ही, ए बिलॉंग्स टू जी आणि ए ने काय करायचं राईट साईडने मल्टिप्लाय करायचं राईट साईड, मग जी चा तिसरा एलिमेंट कोणता आहे आय, सो वी गेट हिअर व्हॉट एच इंटू आय वेन एव्हर वेअर एच बिलॉंग्स टू एच, सो वी गेट व्हॉट हिअर वन इंटू आय कॉमा वन मायनस वन इंटू आय, सो व्हॉट वी गेट वन इंटू आय इज आय, मायनस वन इंटू आय इज मायनस आय, लाईक दिस. नेक्स्ट इज व्हॉट एच इंटू मायनस आय, सो व्हॉट वी गेट हिअर एच इंटू मायनस आय वेअर एच बिलॉंग्स टू एच. मग काय, एच चे एलिमेंट वन इंटू मायनस आय कॉमा मायनस वन इंटू मायनस आय, सो व्हॉट वी गेट हिअर मायनस आय, आणि काय भेटलेलं आहे आय, म्हणजे बघा हा एक कोसेट भेटलेला आहे, हा एक डिफरंट कोसेट, म्हणजे टोटल डिफरंट कोसेट किती भेटलेले आहेत दोन, तेच केलेले आपण. फाइंड ऑल राईट कोसेट ऑफ एच एन जी, मग काय एच वन घेतलेला आहे ह्या टाईपचा, म्हणजेच हा काय आलेला आहे तुमचा एच आलेला आहे, एच आलेला आहे कारण की एचेस आहेत ना ते. देन नंतर एच आय काय आलेला आहे तुमचा राईट कोसेट वन अँड मायनस वन, एच ऑफ मायनस आय काय आलेला आहे मायनस आय आय, म्हणजेच हे दोघं काय सेम आहे, दस एच वन इज इक्वल्स टू एच ऑफ मायनस वन, म्हणजे एच वन आणि एच ऑफ मायनस वन काय दोघं सेम आहे, आणि एच आय आणि एच ऑफ मायनस आय काय दोघं सेम आहे, हेन्स देअर आर only two distinct right cosets of h in g. Hence there are only two distinct right cosets of h in g. आता तुमचं काय काम आहे, सगळे लेफ्ट कोसेट तुम्ही काय करायचे फाइंड आउट करायचे, सगळे लेफ्ट कोसेट तुम्ही काय करायचे फाइंड आउट करायचे, दिस इज युअर टुडेज होमवर्क ऑर मे बी ऑर असाइनमेंट. हे काय करायचं तुम्ही सॉल्व्ह करायचे आणि ते व्हॉट्सअपला किंवा मला पर्सनली व्हॉट्सअपला सेंड केलं तरी चालेल. दॅट्स ऑल, थँक्यू फॉर नाऊ.